गायन, वादन, नृत्य यांना संगीतामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या स्वरांना महत्त्व आहे. स्वर धरोहर हा कार्यक्रम 21 जुलैला पुण्यामध्ये हॅपी कॉलनीच्या सभागृहामध्ये 5 ते 8 या वेळात सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना कोणाची आहे, तो कार्यक्रम नक्की काय आहे, त्या गुलदस्त्यात काय दडलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात. ख्यातनाम गायिका डॉक्टर रेवा नातू आणि त्यांचे वडील प्रसिद्ध तबलावादक पंडित विनायक फाटकजी यांच्याकडनं. तर नमस्कार ताई, पोलीस नावाच्या मंचामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मला तुम्हाला विचारायचं आहे की 21 तारखेचा जो कार्यक्रम, जी मैफल आहे, त्या मैफलीचं स्वरूप काय आहे, त्यामध्ये कोणकोण कलाकार सहभागी आहेत, त्याविषयी काय सांगाल? कार्यक्रम कार्यक्रमाचं नाव आहे स्वर धरोहर. धरोहर म्हणजे वारसा. तर आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये ग्वाल्हेर घराण्याची जी परंपरा आहे, जी परंपरा लाभलेली आहे, त्या ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेमध्ये चतरंग, त्रिवट, सरगमगीत, तराणा, ध्रुपद यांसारखे प्रकार तेव्हापासून प्रचलित आहेत. तर कधी असं माझ्या लक्षात आलं की ते फक्त परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती आपण घेतो आहे, किंवा चतरंग कशाला म्हणतात, तर ते 4 ओळींमध्ये माहिती. पण ॲक्च्युली चतरंग म्हणजे काय, पंचरंग म्हणजे काय, त्यात एक आम्ही एक कटाव नावाचा एक प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, जो म्हणजे श्वासाची अक्षरशः परीक्षा आहे तिथे. म्हणजे ब्रेथलेस जसं आपण गाणं ऐकतो ना, लाईक तसंच ते कटाव नावाचं आहे. आणि प्रकार श्वास कुठे घ्यायचा हे गायकावर आहे. आणि माझ्या सगळ्या मुलींनी त्याच्यावर अथक परिश्रम केलेले आहेत, ते म्हणजे कार्यक्रमाला आल्यावर कळेलच. आणि असा तो सगळा परिपूर्णरित्या असा सांगीतिक कार्यक्रम आणि एक सांगीतिक वारसा मी पुढे आणण्याचा मी थोडासा एक छोटा माझा प्रयत्न आहे. यामध्ये कोणकोण कलाकार सहभागी आहेत आणि किती सत्रांमध्ये ही मैफल पार पडणार आहे, त्याविषयी काय सांगाल? तर मैफलीच्या सुरुवातीला बेळगावचे पंडित सारंग कुलकर्णी यांचं हार्मोनियम वादन होणार आहे. त्यांचं एकल हार्मोनियम वादन आहे, त्याला प्रशांत फाटक तबला साथ करतील. आणि त्याच्यानंतर हा स्वरधरोहरचा कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये माझ्या विद्यार्थिनींसहित मी असं आम्ही सगळा तो कार्यक्रम सादर करणार आहोत. आणि त्याबरोबर साथीला चांगले चांगले लोक माझ्याबरोबर आहेत. तर पंडित विनायक फाटक, पंडित नचिकेत मेहंदळे, अक्षय शेवडे, प्रज्ञा शेवडे, उपेंद्र सहस्रबुद्धे यांसारखे कलाकार आहेत. आणि निवेदिका म्हणून मंजुषा उकिडवे ते काम करणार आहे. मला तुम्हाला आणि विचारायचं आहे सर, की जी तरुणाई आता तबला ह्या वाद्याकडे येऊ पाहतीये किंवा जे वाजवत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की काय वाजवावं आणि काय टाळावं? मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे की आताचे विद्यार्थी गुरुवर पूर्णतः विश्वास ठेवत नाहीत. तो त्यांनी गुरुचा विश्वास संपादन करावा, गुरुला विश्वासात घेऊन आपले शंका निरसन करून घ्याव्यात, चांगल्या कलाकारांना ऐकावं, चांगले आदर्श आपल्यासमोर ठेवावेत. आणि एक रियाजाचा निश्चित भाग आपल्या वादनात रोज नियमित ठेवावा. आज मी तासभर वाजवतो, उद्या मी तासभर वाजवणार आहे आणि हे माझ्यावर बंधन आहे. हे मला उद्या कार्यक्रमात वाजवतो, स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, हे उद्दिष्ट असू द्या. पण मला माझी प्रगती मी करत राहीन हे ध्येय बाळगणं आणि गुरुचं त्याबद्दलचं त्याचं योग्य मार्गदर्शन वेळोवेळी घेणं ही गरज असं मला वाटतं. गायन, वादन, नृत्य यांना एकत्रित संगीत असं म्हटलं जातं आणि सूरसंगत हे आत्ता आपण ऐकलं. स्वर धरोहर हा
अनोखा कार्यक्रम 21 जुलैला हॅप्पी कॉलनीच्या सभागृहात होणार आहे, तर आवर्जून पुणेकर रसिकांनी त्याला जावं. हा सर्वांसाठी खुला असणारा आणि अतिशय अभ्यासपूर्ण कार्यक्रम आहे, तर सर्वांनी त्याला जावं आणि कार्यक्रमाची रंगत वाढवावी. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मिंदळे, पोलीसनामा, पुणे.